आता मी राजकारणामध्ये 1970 पासून आहे, 1970 पासून. सुरुवातीला पालकमंत्री कोण होते? शरद पवार होते. ते 3 महिन्याला एकदा सोलापूरला यायचे. त्याच्यानंतर पालकमंत्री कोण झाले तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे. कुठला तरी तो विदर्भामधला माणूस आला, तो पालकमंत्री झाला. अनेक पालकमंत्री, आता सुशील कुमार शिंदे पालकमंत्री नव्हते का? पालकमंत्री होते. अनेक, आता विजय कुमार देशमुख पालकमंत्री होते का? पालकमंत्री होते. परंतु शहरामध्ये नसताना सुद्धाही दर आठवड्याला येणं, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी ड्रेस घालून स्वतः पेशंटशी बोलतो, लहान मुलाशी बोलतो, डॉक्टरशी बोलतो, काय अपेक्षा पाहिजे पालकमंत्र्यांशी? पालकमंत्री तुमच्या बरोबर बसून जेवलं पाहिजे ही अपेक्षा काय? लोकांचे काम व्हायला पाहिजे. आता या मोची समाजावर जे अन्याय झाला ते सारखं पालकमंत्र्याच्या मागं मी लागलो. त्याने म्हणलं 353 काढण्याबद्दल मी गृहमंत्र्याशी बोलतो म्हणलं, माझ्याशी मिटिंग लावतो म्हणलं. पालकमंत्री आपल्या कामाला न्याय देतो का नाही याच्यावर पालकमंत्र्याचं काम असतं. आणि आठवड्यात रोज येऊन काय करणार पालकमंत्री? तर मग प्रशासन कसं चालेल? स्थानिक लोक स्वतःचे आमदारकी सांभाळत नाही, हे काय पालकमंत्र्याचं बोजा सांभाळतील? सांगा किती ठिकाणी दौरे केले त्याने, किती ठिकाणी लोकांना मदत करण्याकरता प्रयत्न केलं, शासनाला जपलं? यामध्ये हा माणूस चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. जमिनीशी जुळलेला कार्यकर्ता आहे, जनतेमध्ये मिसळणारा कार्यकर्ता आहे. म्हणून आम्हाला काय अडचण नाही आहे. तो पालकमंत्री म्हणून कायम राहावं ही माझी अपेक्षा.